पदवीनंतरचा बीएड अभ्यासक्रम आता एकात्मिक बीएड अभ्यासक्रम होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याविषयी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. एमएड अभ्यासक्रम पदवीनंतर 3 वर्षाचा असेल. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून या अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे. या नवीन पद्धतीनुसार विद्यार्थी 12वीनंतर थेट बीए बीएड किंवा बीएससी बीएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. यामध्ये विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासोबतच अध्यापनाचे कौशल्यही शिकवली जातील. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेकडून याबाबतची नियमावली आणि अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून सध्याच्या बी एड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. तसेच काही विद्यापीठांमध्ये नियमित कॉलेज आणि बी एड कॉलेज याचे एकात्मिक अभ्यासक्रम तयार केल्यास पहिले 2 वर्ष नियमित कॉलेज पण नंतरची 2 वर्ष बी एड कॉलेज अशी शिक्षण घेण्याची मुभाही आहे. दरम्यान 5 वर्षात यामध्ये 3 वेळा बदल झाला आहे. सन 2014 पर्यंत हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा होता. तो सन 2015-16 2 वर्षाचा करण्यात आला होता. बी एड अभ्यासक्रमाला आता 12वीनंतर प्रवेश दिला जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाने 12वीनंतर बीएससी बीएड हा 4 वर्षाचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 12वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण होण्याची आवश्यकता आहे. एक नजर टाकू राज्यातील बी एड कॉलेजच्या स्थितीवर. एकूण बी एड कॉलेज आहेत 510, एकूण जागा 38,775, झालेले प्रवेश 27,202, रिक्त जागा 11,573. दरम्यान शिक्षण क्षेत्रातील कमी होणाऱ्या नोकरीच्या संधी लक्षात घेतात ज्यांना शिक्षण क्षेत्रात येण्याची इच्छा आहे तेच विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील असेही सध्याचे चित्र आहे.